महाराष्ट्राच्या सोनेरी परंपरेचा नाविन्यपूर्ण आविष्कार नाविन्या हस्तपर्ण कलेक्शन वामन हरिपेठे ज्वेलर्स सोनेरी क्षणांचे सोबते। दक्षिण कोकणातील जागृत प्रसिद्ध देवस्थान असलेला वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड पेंडूर येथील श्रीदेव घोडेमुख देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव रविवारी भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। या जत्रोत्सवाला सकाळपासूनच भाविकांनी गर्दी करत देवाचे दर्शन घेतले।
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील घोडेमुख येथील प्रसिद्ध अर्थातच श्रीदेव घोडेमुखाची जत्रा 360 चाळ्यांचा अधिपती म्हणून या देवतेची ख्याती आहे। या दरवर्षी या जत्रेचा फार मोठा उत्साह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। जवळपास 25 ते 30 हजारहून अधिक कोंबडे या ठिकाणी नवसासाठी बळी म्हणून दिले जातात। ही जत्रा म्हणजे एक पर्वणीच असते। आपण या ठिकाणी पाहू शकता माझ्या मागच्या बाजूला या ठिकाणी नवस फेडण्यासाठी कोंबडे घेऊन आलेले भक्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। गोवा, कर्नाटक, त्याचबरोबर या ठिकाणी कोल्हापूर असेल, पुणे, मुंबई या ठिकाणून आलेले अनेक भक्त, त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावागावातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दरवर्षी भक्त येतात आणि नवसाला म्हणून कोंबडा या ठिकाणी देण्याची प्रथा आहे। त्याचप्रमाणे या देवतेची आणखी एक ख्याती आहे, ती म्हणजे तुमच्या शरीराचा एखादा अवयव दुखत असेल तर तो अवयव तुम्ही या ठिकाणी नवस म्हणून बोलू शकता। तुमचा एखादा हात दुखत असेल तर हात बरा होण्यासाठी या ठिकाणी नवस बोलला जातो। मात्र हात बरा झाल्यानंतर या ठिकाणी मातीचा हात करून या ठिकाणी नवस फेडण्याची प्रथा आहे। दरम्यान सायंकाळी देवस्वाऱ्या अवसारी परत सातेरी मंदिराकडे निघाल्यानंतर या जत्रोत्सवाची सांगता झाली। या जत्रोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वेंगुर्ला पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ला व सावंतवाडी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। श्रीदेव घोडेमुखाच्या जत्रेची या ठिकाणी ख्याती आपण पाहिली असेल। हजारोच्या संख्येने या ठिकाणी भक्तगण या ठिकाणी आज जत्रेसाठी आलेले आहेत। माझ्यासोबत या ठिकाणचे या गावचे रहिवासी माझ्यासोबत आहेत। काय सांगाल जत्रेबद्दल, कशा प्रकारची या ठिकाणी या देवतेची ख्याती आहे? एकंदरीत जत्रेची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे, काय माहिती द्याल? नक्की या ठिकाणी दरवर्षी ही जर तुम्ही गर्दी बघितली, दिवस वर्षानुवर्ष या ठिकाणी ही जी गर्दी असते ही त्या या गर्दीचा दरवर्षी दुपटीने या ठिकाणी वाढ होतो। कारण या ठिकाणी बऱ्याच लोकांचे नवस असतात व ते नवस फेडण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण लोक हे ज्या बाहेरच्या गावातून आवर्जून या ठिकाणी आपले येऊन नवस पूर्ण करतात। काही लोक आपल्या अवयवाचा वेगवेगळ्या व्याधीसाठी जे असतात ते नवस असतात ते या ठिकाणी याच्या अवयवाच्या रूपात या ठिकाणी पूर्ण करतात। तसेच नवसाचे कोंबडे या ठिकाणी देवाला नवसाचा मान म्हणून देण्यासाठी या ठिकाणी जे आपल्या महाराष्ट्रीयसुद्धा जे आहेत त्या पण या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी येतात। आणि आज हा रविवारचा दिवस असल्यामुळे आज या ठिकाणी बहुत म्हणजे मला वाटतं गेल्या वर्षीपेक्षा चौपट चारपट गर्दी आहे असं मला नक्कीच वाटतं आहे। कारण या आमचा जो घोडेमुख जो आहे हा कायम नवसाला पावणारा देव आहे, त्यामुळे या ठिकाणी लोकांची वर्षानुवर्ष अशीच गर्दी वर्षानुवर्ष वाढत जाईल याची मला नक्की या ठिकाणी खात्री आहे। आणि हा आमचा नवसाचा देव आहे, तो नक्कीच या ठिकाणी लोकांना पावतो, त्याची जी ख्याती या तो गर्दीच्या रूपात दिसते तुम्हाला। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।